नमस्कार. राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आमदार लक्ष्मण माने वंचितवर नाराज, गोपीचंद पडळकर यांच्यावर केले आरोप, पडळकरांनीही दिले चोख उत्तर. प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा. मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे, RSSशी माझे संबंध होते, भिडे गुरुजींशी माझे संबंध होते, या सगळ्यांची उत्तरं मी या आधीच दिली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आलेले वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचं समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यावर लक्ष्मण माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या आरोपावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले, मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे, RSSशी माझे संबंध होते, भिडे गुरुजींशी माझे चांगले संबंध होते, या सगळ्याची उत्तरं मी या आधीच दिली आहेत. पक्षात येताना हा सगळा खुलासा करून आलो आहे. महासचिव पदावर माझी निवड होणार याची कल्पनाही मला नव्हती. बैठकीत लक्ष्मण माने यांनी नाव सुचवलं, मी त्यांना सांगितलं नव्हतं की माझे नाव पुढे करा. लक्ष्मण माने यांना काही आक्षेप असेल तर ते अध्यक्षांकडे त्यांनी गाऱ्हाणे मांडावे असं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक झाली त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या 4 बैठका झाल्या. या बैठकीत लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतले नाही. मग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने आताच का आक्षेप घेत आहेत असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय. तसेच प्रदेशाध्यक्षपद मिळत नसल्यानं लक्ष्मण माने नाराज आहेत. लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादीशी संबंध आहे, ते त्यांचीच भाषा बोलतात. माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे असा आरोप पडळकरांनी केलाय. दरम्यान लक्ष्मण माने यांनी RSS आणि भाजपाच्या लोकांनी वंचित आघाडी व्यापून टाकली आहे, त्यामुळं ही आघाडी बहुजनांची नसून उच्चवर्णीयांची झाली आहे असा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे. गोपीचंद पडळकर यांचे नाव पक्षाच्या बैठकीत मी सुचविले होते, मात्र अध्यक्षांच्या सांगण्यावरून आपण गोपीचंद पडळकरांचे नाव पुढे केले असं लक्ष्मण माने यांनी सांगितलं. पडळकरांनाच अधिकार मिळणार असतील तर आमचं पक्षात काय काम असा सवाल लक्ष्मण माने यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट.